Dear student, in the last lecture we have seen basic proportionality theorem. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर ते प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्या ठिकाणी पाहिलं. देन वी हॅव सीन कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. त्याच्यानंतर आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर त्याचा व्यत्यास त्या ठिकाणी पाहिला की दिलेला जो काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणामध्ये असणाऱ्या त्या काही बाजूंचं गुणोत्तर जर त्या ठिकाणी सेम जर आलं, सारखंच जर आलं, तर त्या असणाऱ्या ज्या काही दोन सेगमेंट जे आहेत तर ते दोन सेगमेंट एकमेकांना त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी थिअरम ऑफ बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रँगल त्या ठिकाणी पाहिलं, म्हणजे त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये पाहिलं आपण की त्रिकोणाचा असणारा जो काही एखादा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा एखादा असणारा जो काही किरण जो आहे तर तो किरण त्या ठिकाणी ते असणार कोण जो आहे तर त्या कोणाचा जर दुभाजक जर असेल तर त्याचा असणारे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपलं त्या ठिकाणी चौथा प्रॉपर्टी जी आहे तर ती चौथी प्रॉपर्टी त्या ठिकाणी पाहिली की प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या असणारा जे काही छेदिकेंचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे हे जे आपण आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं तर त्याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायची. आता याच्यासाठी टेक्स्टबुक जे आहे तर त्या टेक्स्टबुकवर पेज नंबर 12 एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली पहा. अशा पद्धतीची एक ऍक्टिव्हिटी दिलेली की पहा, ही जी आकृती जी आहे इन फिगर काय आहे की ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर ई एफ असं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर ए सी जो आहे तर त्या ए सीची आपल्याला लेंथ जी आहे तर ती ए सीची लेंथ त्या ठिकाणी 5.4 दिलेली. सी जो आहे तर त्या सीची असणारी काही लेंथ जी आहे तर ती 9 त्या ठिकाणी दिलेली. बीडी जी आहे तर त्या बीडीची असणारी काही लेंथ जी आहे तर ती 7.5 त्या ठिकाणी दिलेली. आणि फाईंड सांगितलं आपल्याला डी एफ जो आहे तर तो डी एफ काय करायचा असले फाईंड त्या ठिकाणी. आता कशा पद्धतीने आपण फाईंड करू शकतो आपल्या लक्षात येत नसते सोल्युशनमध्ये की असणार काय दिलेलं आहे आपल्याला की ए बी पॅरलल सी डी पॅरलल डी एफ असं आपल्याला त्या ठिकाणी दिलं. तीन रेषा त्या ठिकाणी समांतर दिली. आता तीन रेषा जर त्या ठिकाणी जर समांतर जर असतील तर आपण आत्ता मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड दिअर ट्रान्सवर्सल, म्हणजे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या त्या छेदिकेचा असताना काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मानुसार आपल्याला काय लिहिता येईल पहा. या ठिकाणी काय दिलेले ए सी, ए सी अपॉन सी आपल्याला त्या ठिकाणी इथे काय लिहिता येईल सी इज इक्वल टू पुढे काय लिहिलेलं आहे की बी डी बी डी अपॉन डी अशा पद्धतीने आपल्याला काय. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायच्या किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी फुट करायच्यात. आता किमती फुट करत असताना पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की ए सी जी आहे तर त्या ए सीची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5.4 आहे, सी एची व्हॅल्यू किती आहे 9 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बी डी जी आहे तर त्या बी डीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल 7.5 आणि डी एफ जो आहे तर तो डी एफ काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी फाईंड आउट करायचं. मग आता आपल्याला काय करता येईल पुढे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर त्या ठिकाणी जर केलं तर 5.4 इंटू डी एफ इज इक्वल टू 7.5 इंटू 9. आपल्याला डी एफची असताना काही व्हॅल्यू जी आहे तर त्या डी एफची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाईंड आउट करायची तर ती 7.5 इंटू 9 डिवायडेड बाय 5.4 त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला डिवाइड करा. त्या ठिकाणी भागाकार जो आहे तर तो भागाकार आपल्याला काय भागाकार करते ही की 9 पडायचा 9 × 5 = 45 पुढे 5. या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे 9 × 54 9 × 9 = 9 म्हणजे 0.6 त्या ठिकाणी येते. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की 0.6 जो आहे तर त्या 0.6 त्या ठिकाणी डिव्हाइड जे आहे तर ते डिव्हाइड त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. आता पुढे मी दशांश चिन्ह जर काढलं तर काही बा की
7.5 चं दशांश चिन्ह काढलं, याचं सुद्धा काही केलं मी, दशांश चिन्ह काही करते, दशांश चिन्ह काढलं. दोनने भाग दिला, दोनने भाग जर दिला तरी ते तीन राहिली, इथे राहिली 37.5. पुन्हा तीनने 37.5 जर तुम्ही त्या ठिकाणी जर भागलं तर उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी किती येतात असते 12.5 त्या ठिकाणी. प्रत्यक्ष हा भाग कर तुम्ही त्या ठिकाणी करून पा. म्हणजे अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतर पुढे पुढे या ठिकाणी हा जो काही गुणधर्म आपण लिहिलेला आहे हा गुणधर्म कुठून आला ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. इथे पहा की प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, याच्यानुसार हा गुणधर्म आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे. याच्यानुसार पुढे आता ऍक्टिव्हिटी, पुन्हा एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की पेज नंबर 30 पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पान नंबर 13 पुन्हा एक त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली पहा की इन ट्रँगल ABC, हा तो काही ABC त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये पहा काय म्हटलेले की रे BD बायसेक्ट अँगल ABC. हा रे BD जो आहे तर तो रे BD काय करता दिसतोय, कोणता त्या ठिकाणी सांगितले ABC बायसेक्ट करतो म्हणजे या दोन्ही कोणांचे मापक त्या ठिकाणी समान आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा A'D'C, डी कुठे आहे, ए आणि सीच्या मध्ये त्या ठिकाणी आहे, दरम्यान त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की साईड डी पॅरलल साईड BC, की साईड डी पॅरलल साईड BC. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सांगितलंय की A'E'B ही कुठे आहे, ए आणि बीच्या मध्ये किंवा दरम्यान त्या ठिकाणी. देन प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करायला सांगितले, काय सिद्ध करायला सांगितलं आपल्याला की AB = BC = AE / EB अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सिद्ध करायला सांगितलं. आता कसं सिद्ध करता येईल, प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे काय काय दिले. तर इन ट्रँगल ABC हा जो काही त्रिकोण ABC जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला गिव्हनमध्ये दिलेले काय दिलेलं आहे की रे BD बायसेक्ट अँगल. किरण BD जो आहे तर तो काय करतोय, कोण BD जो आहे तर तो कोण BD त्या ठिकाणी दुभाव. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम जो आहे, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा असणारा जो काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार काय होता येईल बा, तर तेच आपल्याला या ठिकाणी लिहिलेले त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार AB ही मधलं सोडून द्या. सध्या ED जो आहे तर ते आपण त्या ठिकाणी काय लक्षात घेणार नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी मी ED सोडून दिलं तर काय सांगते, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार AB / BC = AD / DC, यालाच आपण पुढून लिहिलं हे अँगल बायसेक्टर थेरमनुसार त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर पुढे की इन ट्रँगल ABC हाच त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सांगितलंय की D parallel BC, D काय आहे, BC त्या ठिकाणी पॅरलल आहे. आता याच्यासाठी पुन्हा आपला त्या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्या ठिकाणी वापरावा लागेल. इथे लिहितो मी या ठिकाणी की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, की BPT किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असणार. काय लिहिता येईल आपल्याला की AE / EB = AD / DC असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो बरोबर. ज्या ठिकाणी आपल्याला अँगल बाय सेक्टरनं या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी मिळालं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तर त्याने आपल्याला इक्वेशन 2 त्या ठिकाणी मिळालं. आता समीकरण 1 आणि 2 चा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आता समीकरण 1 आणि 2 वरून जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर पहा काय दिसतंय पहिल्यांदा की AB / BC = AD किंवा AD / BC = AE / EB. आणि म्हणून या ठिकाणी EB जो आहे तर त्या EB ऐवजी पहा काय येईल, या ठिकाणी EB च्या इथे त्या ठिकाणी काय आपण असते BC.
ही जी काही दोन समीकरण जी आहेत पाहिली या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी स्टेटमेंट जी आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहितो आणि मग तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल एक आणि दोन वरून आपल्याला काय लिहिता येईल की ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी किंवा हे ए डी अपॉन बी सी किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल की ए अपॉन ई असं त्या ठिकाणी लिहिता येईल एक आणि दोन वर किंवा आपल्याला प्रश्नामध्ये पाहता काय सांगितलेलं की ए बी अपॉन काय दिसतंय तर त्या ठिकाणी बी सी आणि ई बी जे आहे तर त्या ठिकाणी मुळातच त्या ठिकाणी ते ई बी आहे इथे ई बी आहे ई बी मग आपल्याला ई बी आणि पुढे वर आता ई बीच्या वर काय आहे ए बी त्या ठिकाणी म्हणजे ए बी हा त्या ठिकाणी असणार होता रेशो जो आहे तर तो रेशो त्या ठिकाणी आता असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी येईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जी ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येते. आता पुढे प्रॉब्लेम सेट 1.2 टेक्स्ट बुक पेज नंबर 30 आता पान नंबर 13 वर असलेला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 1.2 दिलेला आहे त्याच्यामधला पहिला प्रश्न दिलेला आहे की गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स खाली काही त्या ठिकाणी त्रिकोण जे आहेत तर ते त्रिकोण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स त्याची जे काही रेषाखंड जे आहेत तर त्या रेषाखंडांची काही लांबी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर आणि आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितले की कोणती आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये किरण पी पी एम जो आहे तर तो कोण क्यू पी आरचा त्या ठिकाणी कोण दुभाजक त्या ठिकाणी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या तीन डायग्राम जे आहेत तर त्या तीन डायग्राम त्या ठिकाणी दिलेले आणि त्यांची असणारी काही लेंथ जी आहे तर ती लेंथ आपल्याला या ठिकाणी दिले. आता सोल्युशन आता काय काय दिलं तर ते पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी लिहू. पी क्यू जो आहे तर पी क्यू आपल्याला किती दिसतोय 7 त्या ठिकाणी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी पी आर दिलेले पी आर जे आहे तर त्या पी आर लेंथ जी आहे तर ती त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी दिलेली आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी क्यू एम दिलेले पहा क्यू एम क्यू एम किती दिलेले 3.5 आणि शेवट आपल्याला त्या ठिकाणी एम आर जे आहे तर ते एम आर त्या ठिकाणी दिलेले 1.5 त्या ठिकाणी बरोबर. आता असणार तो काही रेशो जो आहे तर तो रेशो आपण त्या ठिकाणी पाहू हे आपल्याला सर्वच्या सर्व जीवनमध्ये दिलेले प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आपण पहिला असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो त्या ठिकाणी काढून पाहू पहा की पी क्यू अपॉन पी आर हा रेशो आपण त्या ठिकाणी काढून पाहू पण की पी क्यू किती आहे तर 7 त्या ठिकाणी आहे पी आर किती आहे 3 आहे याला मी इक्वेशन काय म्हणतो 1 त्या ठिकाणी त्याच्यानंतर तो दुसरा रेशो आपला त्या ठिकाणी काय आता दुसरा रेशो जो आहे तर तो दुसरा रेशो काय असणार आहे क्यू एम अपॉन एम आर या रेशो आपण त्या ठिकाणी काढून पाहू तो किती आहे 3.5 / 1.5 आता दोघांची दशांचिन्ह मी त्या ठिकाणी काढतोय दोघांची दशांचिन्ह जर काढली तर त्या ठिकाणी ती 35/15 त्या ठिकाणी बरोबर याला भाग द्या पाचचा भाग द्या पाचचा भाग दिला तर 5 * 15 = 35 म्हणजे या ठिकाणी हा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो काय आता दिसतोय 7/3 याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो. आता काय लक्षात येतं दिसतंय की सर्वसाधारणपणे की इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे तर आपला मूळचा ट्रायंगल जो आहे तर तो सांगितला आपल्याला क्यू पी आर इन ट्रायंगल क्यू पी आर काय लक्षात येतं दिसतंय तर या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 वरून ही दोन्ही गुणोत्तर जे आहेत तर ती दोन्ही गुणोत्तर काय दिसतात आपल्याला सेम दिसतात या ठिकाणी पी क्यू अपॉन पी आर किती आले 7.3 आले क्यू एम अपॉन एम आर सुद्धा किती आले 7.3 आलेले आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पहा काय लिहितोय की फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 आणि 2
उजव्या बाजू ज्या इतर त्या सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या असे आपल्याला त्या ठिकाणी होत आहे की पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू यम आर सॉरी इज इक्वल टू क्यू यम अपॉन यम आर बरोबर. मग आता याच्या पुढे आपल्याला बाय कॉन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरम त्या ठिकाणी मिळते. त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय प्रमेय आहे, तर ही जी काही दोन गुणोत्तर जे आहे तर ती दोन गुणोत्तर जर त्या ठिकाणी जर समान जर आली तर तो असणारा जो काही रे जो आहे तर तो रे काय असतो तर त्याचा त्या ठिकाणी अँगल बायसेक्टर त्या ठिकाणी असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फायनल त्या ठिकाणी लिहिता येईल काय लिहिता येईल देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ काय लिहिता येईल अँगल बायसेक्टर थिअरम जी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेय असा काय लिहिता येईल आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल काय लिहिता येईल की रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर बरोबर. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये रे पी एम जो आहे तर तो काय आहे तर या कोणाचा त्या ठिकाणी कोणाचा त्या ठिकाणी कोण दुभाजक त्या ठिकाणी अशाच पद्धतीने दुसरे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या दुसऱ्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचे. पण आता दुसऱ्या डायग्रॅमसाठी पुन्हा त्या ठिकाणी पहिल्याचं आपलं त्या ठिकाणी सोल्युशन झालं आता दुसऱ्या ज्यामध्ये सोल्युशन पहा सोल्युशन आता काय काय दिले ते आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी ठीक आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी पी क्यू आपल्याला दिलेली पी क्यू दिसतंय का पी क्यू किती दिसतंय 10 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पी आर जे आहे तर ती पी आर किती आहे 7 त्या ठिकाणी आहे बरोबर. त्याच्यानंतर आर यम आणि ते पुढे आर यम किती आहे 6 आहे आणि यम क्यू एम क्यू किती दिलेले 8 हे सर्वच्या सर्व आपल्याला जीवनमध्ये त्या ठिकाणी दिलेले बरोबर. आता एक एक रेशो जो आहे तर तो एक एक रेशो आपण त्या ठिकाणी शोधून काढू. आर पी अपॉन पी क्यू रेशो काय आहे ते पहा की आर पी अपॉन पी क्यू हा रेशो जर आपण जर काढला तर आर पी किती आहे 7 आणि पी क्यू किती आहे 10 याला इक्वेशन नंबर आपण 1 त्या ठिकाणी म्हणतो. मग अशाच पद्धतीने आपण आर यम हा जो काही आर यम रेशो जो आहे तर तो आर यम रेशो आणि एम क्यू रेशो त्या ठिकाणी पहा किती येतोय एम क्यू 6/8 किती येतात नसते 6/8 हे इक्वेशन 2 त्या ठिकाणी म्हणतो. बरं त्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हा रेशो जो आलाय तर तो 7.10 आला हा रेशो जो आहे तर तो 6.8 आला. दोन्ही रेशो त्या ठिकाणी इक्वल येतात का नाही आणि म्हणून पुढे पहा काय लिहिता येईल आपल्याला की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला की आर पी अपॉन पी क्यू आणि दुसरा आहे आपला आर एम अपॉन एम क्यू हे दोन्ही रेशो जे आहे तर ते इक्वल त्या ठिकाणी येत नाही समान त्या ठिकाणी येत नाही आणि समान जर येत जर नसतील तर पुन्हा आपल्याला सांगता येईल आणि देअर फोर काय सांगता येईल तर आपल्याला त्या ठिकाणी रे पी एम इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर दोन्ही रेशो जे आहे तर ते दोन्ही रेशो त्या ठिकाणी समान येत नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी असणार जो काही कॉन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरमनुसार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी रे पी एम जो आहे तर तो त्या ठिकाणी अँगल क्यू पी आरचा त्या ठिकाणी कोण दुभाजक त्या ठिकाणी नसेल बरोबर. त्याच्यानंतरचं तिसऱ्या उदाहरणासाठी पहा थर्डसाठी काय लिहिता येईल आपल्याला आता थर्डमध्ये पुन्हा काय काय गिव्हन आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी थर्डसाठी द्यायचे. आता पी क्यू आहे पी क्यू किती दिलेले 9 त्याच्यानंतर पी आर
ते आहे टे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की सर्वसाधारणपणे क्यू एम, क्यू एम, क्यू एम किती आहे 3.6 आणि पुढे त्या ठिकाणी एम आर, एम आर किती आहे 4। बरोबर, एवढं आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी गिव्हन। बरोबर, आता एक एक रेशो जो आहे तर तो एक एक रेशो आपण त्या ठिकाणी फाईंड आउट करू। पहिला पी क्यू पहा, पी क्यू अपॉन पी आर हा रेशो त्या ठिकाणी फाईंड आउट करू। पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल, पी क्यू रेशो किती आहे 9 आहे, पी आर रेशो किती आहे 10 आहे, याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी। मग अशाच पद्धतीने पुढचा असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो आपला त्या ठिकाणी शोधायचा आहे की क्यू एम अपॉन एम आर। पाहिलायचंय की क्यू एम अपॉन एम आर हा रेशो आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे। क्यू एम, क्यू एम किती आहे 3.6 अपॉन एम आर किती आहे 4। बस दशम चिन्हासह भागा किंवा कसंही भागा, हा जर भागाकार तुम्ही केला तर तो असा असेल। बरोबर, आता पुढे आपल्या लक्षात येत असते की दशम चिन्हासह भागणं त्या ठिकाणी सोपं आहे। आता सहज आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते की 4 3.6 त्या ठिकाणी भागायचे काय भाग जात नाही आणि त्या ठिकाणी 0.49 किती असते 36, म्हणजेच हा किती आला 0.9 म्हणजेच तो का असणार पुन्हा 9/10 त्या ठिकाणी असणार। हे लक्षात घ्या, दशम चिन्ह जर मी त्या ठिकाणी जर काढलं तर तुमच्या काय लक्षात येतं दिसतंय, तर तो दशम चिन्ह जर काढलं तर तो 9/10 आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आणि याला इक्वेशन काय म्हणतो मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो। आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय, दोन्ही रेशो त्या ठिकाणी सेम आहे। हा इयर 4 हा काय म्हणता येईल आपल्याला की पी क्यू अपॉन पी आर आणि दुसरा रेशो आहे क्यू एम अपॉन एम आर, हे दोन्ही रेशो कसे येताना दिसतात सेम त्या ठिकाणी येतात, असतात दोन्ही गुणोत्तर त्या ठिकाणी सेम येताना दिसतात आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय येतं आहे बघा, देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ काय लिहायचं, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम काय लिहायचे, रे पी एम इज बायसेक्टर अँगल, कोणता अँगल क्यू पी आर, आणि म्हणून त्या ठिकाणी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण पी एम काय असला पाहिजे, कोण क्यू पी आरचा त्या ठिकाणी दुभाजक किंवा कोण दुभाजक त्या ठिकाणी असला पाहिजे। येते अशा पद्धतीची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते, कोणता थेरम आपण त्या ठिकाणी वापरला आहे कॉन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरमवर, अशा पद्धतीने आपल्याला सांग म्हणजे दिलेले जे काही रेशो जे आहेत तर त्या दिलेले रेशो जर त्या ठिकाणी सेम जर आले, गुणोत्तर जर सेम जर आली तर आपल्याला म्हणता येईल काय म्हणता येईल या ठिकाणी बाय कॉन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरम तो असणारा जो काही रे जो आहे तर तो रे काय असणार आहे, त्या असणारा जो काही अँगल जो आहे तर त्या अँगलचा त्या ठिकाणी बायसेक्टर असणार, रेशो जर त्या ठिकाणी सेम आला नाही तर आपण त्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय म्हणणार आपण, तर तो दिलेला रे जो आहे तर तो दिलेला रे तो असणारा जो काही अँगल जो आहे तर त्या अँगलचा बायसेक्टर असणार नाही। हा ओके,